अनेकांना नाश्त्यात पोहे खायला आवडतात. भारतात अनेक ठिकाणी पोहे हे आवडीने खाल्लेही जातात. पोहे हा पटकन तयार होणारा पदार्थ, पण तुम्हाला माहिती आहे का, पोहे खाणं आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. पोह्यात जीवनसत्वे, प्रथिने, फायबर आणि लोह मुबलक प्रमाणात असतात. पोहे खाल्ल्याने वजन कमी होते का असा अनेकांना प्रश्न पडतो. याच प्रश्नाचं उत्तर आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत. पोहे फायबरचा स्रोत. पोह्यात फायबरचं प्रमाण पुरेसं असतं. आरोग्य तज्ज्ञांच्या मते यामुळे तुमची पचन संस्था निरोगी ठेवण्यास मदत होते, लवकर भूक लागत नाही. तज्ज्ञांचं म्हणणं आहे की पोहे खाल्ल्यानंतर आपलं पोट भरलेलं राहतं, यामुळे आपल्याला लवकर भूक लागत नाही, यामुळे आपण जास्त खाणं टाळतो. पोहे खाल्ल्याने चरबी वाढत नाही. तुम्ही नियमितपणे नाश्त्यात पोहे खाल्ल्यास तुमची पचन संस्था सुदृढ राहते आणि जास्त खाण्याची सवय सुटते, त्यामुळे शरीरात अनावश्यक चरबी जमा होत नाही. अधिक प्रमाणात खाल्ल्याने वजन वाढतं. रक्तातील साखरेची पातळी आणि वजन वाढवण्यासाठी पोह्याचं नियमित सेवन जबाबदार मानलं जातं, कारण पोह्यात कार्बोहायड्रेट मुबलक प्रमाणात असतं. पोह्यांचं मर्यादित प्रमाणात सेवन करा. तज्ज्ञांच्या मते जर तुम्ही रोज मर्यादित प्रमाणात पोहे खाल्ले तर त्यामुळे तुमचं वजन वाढत नाही, मात्र जास्त प्रमाणात पोहे खाल्ल्याने लठ्ठपणा येऊ शकतो. पोह्यांच्या रेसिपीमध्ये कित्येक प्रकारच्या भाज्या, शेंगदाणे आणि सुका मेव्याचाही वापर करतो, त्यामुळे पोहे चविष्ट होतात आणि त्यातील पोषण तत्व देखील वाढतात. यासाठीच पोह्यांचं सेवन करणं आपल्या आरोग्यासाठी लाभदायक असतं. हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.